कमलनयन हॉस्पिटलमध्ये संचालक म्हणून कार्यरत आहे. माझ्याकडे सगळे कन्सल्टंट काम करतात. त्यानंतर सोमनाथ शिंदेनी जी तक्रार केलेली आहे ही टोटली निराधार आहे, त्यामध्ये कुठलंही तथ्य नाही. आणि पालिकेने ज्यावेळेस आम्हाला नोटीस काढली त्यावेळेस आम्ही वेळोवेळी पालिकेत जाऊन सुनावणी झाली. निकाल हा कमलनयन हॉस्पिटलच्या बाजूनी लागला. त्यानंतर आम्ही हा विषय असा घेतला की व आता विषय संपलेला आहे, आम्हाला त्याच्यापुढे त्रास होणार नाही. पण त्यांनी अचानक परत काल प्रेस घेऊन माझ्या हॉस्पिटलची बदनामी केली आणि 3 लाख रुपये खंडणी मागितली. त्यामुळे हा टोटली ब्लॅकमेल करण्याचाच हिशोबाने हे माझ्या हॉस्पिटलची बदनामी करतोय. आणि त्यांनी सांगितलं की जर तुम्ही मला पैसे दिले नाही तर मी तुमच्या हॉस्पिटलची बदनामी करून हॉस्पिटल बंद पाडेल. त्यामुळं मला हे पुढं ॲक्शन घेणं गरजेचं पडलं. पुढचं पाऊल काय राहील आता? यापुढे मी पोलिसांमध्ये तक्रार करणार, त्यानंतर कोर्टामध्ये दाखल करणार.